मुंबईत अशा बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकल्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई होताना पाहायला मिळते. स्वच्छ व हरित मुंबईच्या माध्यमातून सातत्याने रस्त्यावर कचरा न टाकल्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना केले जाते. मात्र अनेकदा मुंबईकर हे नियम धाब्यावर टाकून सर्रास रस्त्यावर आणि आडोशाला कचरा टाकताना दिसतात. त्यामुळे वारंवार मुंबई महापालिका प्रशासन आणि मुंबईकर यांच्यात वादाचे खटके उडतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ गोरेगाव येथील फिल्म सिटीला लागून असलेल्या परिसरातील आहे, ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते. हा व्हिडिओ मराठी अभिनेता शशांक केतकरी यांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. वाव, फिल्म सिटी पासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर ही अवस्था आहे स्वच्छतेची. म्हणजे परदेशातनं लोक जेव्हा इथे येतील, तिकीट काढतील त्या बसची, फिल्म सिटी बघायला येतील, तेव्हा हे होय होय कमाल. कुठे बोलायचं नाही, काठावरचा इंजिनियर. ही अवस्था खर तर टाउन प्लॅनिंग करणाऱ्यांची, आपल्या शहरातला कचरा मॅनेज करणाऱ्यांची. माझ्या मागच्या स्टोरीमध्ये जो तुम्ही कचरा पाहिला, तो आत्ता मागच्या अर्ध्या तासापूर्वी मी फिल्म सिटीमध्ये एंटर करताना हा कचरा मला तिथे दिसला. आणि मला असं झालं की जर ही अवस्था, जे एक आयकॉनिक ठिकाण आहे मुंबईतलं, कुणीही जेव्हा बाहेरनं येतं तेव्हा त्यांना एक अशी अपेक्षा असते की आपण मुंबईतली फिल्म सिटी जाऊन बघूया. आणि फिल्म सिटीच्या दारापासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर हा इतका छान निसर्गरम्य परिसर जो काही करून ठेवलेला आहे. बीएमसीची चूक आहेच, नागरिकांची चूक आहेच, कचरा मॅनेज करणाऱ्या सगळ्या टीमची चूक आहे की कोणाची चूक नाहीये, आपण कोडगे झालोय. किती छान, मस्त, फार छान, फार छान, फार उत्तम मुंबई दिसतीये. शशांकने हा व्हिडिओ पोस्ट करत मुंबईतील ही गोरेगाव फिल्म सिटी पाहण्यासाठी येणाऱ्या राज्यासह परदेशातील पर्यटकांच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मेरा भारत महान, मोदीजी असोत, राहुलजी असोत किंवा माझ्यासारखी सामान्य जनता असो, हे चित्र भारतात कुठेच अपेक्षित नाहीये. मुंबईची फिल्म सिटी बघायला भारतातून, जगभरातून लोक येतात, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी हा इतका सुंदर परिसर असावा ही कल्पना कोणाची आहे. ही अवस्था हे चित्र काही आजचं नाहीये. मी गेल्या 10 वर्षात ती जागा कधी स्वच्छ पाहिली नाहीये. इतकी उदासीनता का? हा सगळा कचरा उचलून बीएमसी ऑफिस समोर ओतला तर आवडेल का? येणारे पर्यटक, कलाकार आणि तिथे राहणारे नागरिक सगळ्यांच्या माती हा असला घाणेरडा परिसर का मारलाय, असं शशांकने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. तर शशांकने पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संतापही व्यक्त करत पालिकेवर निशाणा साधलाय.